सर आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ग्रॅव्हिटेशनल वेव्स गुरुत्वीय दळींबद्दल. आपल्या दहावीच्या पुस्तकात या ग्रॅव्हिटेशनल वेव्स बद्दल अतिशय त्रोटक स्वरूपात माहिती दिलेली आहे ज्यातून संकल्पना फारशी स्पष्ट होत नाही. व यासाठी हा व्हिडिओ मी मुद्दा मराठीतून बनवतोय की जेणेकरून संकल्पना थोडीशी क्लिष्ट असल्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या भाषेत शिकत असल्यामुळे मला स्पष्ट करणं पण जास्त सोपं जाईल आणि तुम्हाला समजून घेणं पण सोपं जाईल. जिथे जिथे आवश्यक असेल तिथे मात्र मी इंग्लिश शब्दांचा वापर करेन. तर आपण सुरू करूया. आता न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार हा सूर्य आहे आणि या सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी त्याच्या भोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करते. आता कल्पना करूया आपण की आपण हा सूर्य अचानक नाहीसा करून टाकला म्हणजे आता पृथ्वीवर कोणतेही बल कार्यरत नाही आहे. अशावेळी ही पृथ्वी कुठच्या तरी एका बाजूला गतीवर अवलंबून फेकली जाणार बरोबर. पण नेमकं हेच मत आइन्स्टाईनला पटायचं नाही. आइन्स्टाईनचं म्हणणं असं होतं की जर न्यूटनने सांगितल्याप्रमाणे या गुरुत्वीय लहरी या इतर लहरींप्रमाणे असतील किंवा प्रकाश लहरींप्रमाणे म्हणा किंवा रेडिओ लहरींप्रमाणे तर मुळात इकडे सूर्य नाही आहे हे या पृथ्वीपर्यंत किंवा हा सिग्नल किंवा हा संदेश पृथ्वीपर्यंत पोहोचायला किमान 8 मिनिटं लागणार. कारण का तर प्रकाश हा सूर्यापासून पृथ्वीवर 8 मिनिटांनंतर पोहोचतो आणि कुठचीही गोष्ट ही प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकत नाही. त्यामुळे पृथ्वी नाही आहे सूर्य नाही आहे हे पृथ्वीला कळायला सुद्धा बराच वेळ लागेल आणि तोपर्यंत 8 मिनिटं अगदी गुरुत्वीय बल नसताना सुद्धा किंवा सूर्य जागेवर नसताना सुद्धा पृथ्वी त्याच कक्षेत काय करत राहणार फिरत राहणार अर्थातच जे शक्य नाही आहे. व यात काहीतरी गोंधळ होता आणि हा गोंधळ सोडवण्यासाठी त्याने एका नवीन थिअरीची निर्मिती केली ज्याला म्हणतात आइन्स्टाईन्स जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सापेक्षवादाचा सिद्धांत. आता आपण हा सापेक्षवादाचा सिद्धांत नेमका काय आहे ते पाहू. स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये असं सिद्ध केलं की अवकाश म्हणजे स्पेस आणि काळ म्हणजे टाइम स्पेस टाइम या दोनही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे आपण ज्यावेळी स्पेस म्हणणार त्यावेळी आपण काळ सुद्धा किंवा काळाचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. आता जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये त्याने असं सांगितलं की आपलं पूर्ण विश्व हे या स्पेस टाईम फॅब्रिकने बनलेलं आहे. तर आता हे स्पेस टाईम फॅब्रिक म्हणजे नेमकं काय हे आपण अगदी थोडक्यात समजावून घेऊया. तुम्ही आकृती बघायची आहे आणि आकृतीत समजा टाईम हा धाग्याने बनलेला आहे आणि हे निळ्या रंगाचे दाखवलेले आहे हे टाईमचे धागे. तुम्हाला एवढा लांबून त्यांचे दिसत नसेल पण तुमच्या बाजूला एक इमेज पण अपियर झालेली आहे ती इमेज पण पाहा. आणि स्पेस स्पेस काळ्या रंगाच्या धाग्याने दाखवलेलं आहे आणि स्पेस आणि टाईम यांचे धागे एकमेकात गुंतून एक कापडासारखी रचना तयार होते. कापडाला इंग्लिशमध्ये शब्द आहे फॅब्रिक आणि हे स्पेस टाईमने बनलेला जो कापड याला त्याने नाव दिलं स्पेस टाईम फॅब्रिक आणि ही त्या स्पेस टाईम फॅब्रिकची संकल्पना आहे. फॅब्रिकची संकल्पना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना नुसती समजावून घेणं हे सुद्धा फार कठीण जातं. तर तुम्ही विचार करा की आइन्स्टाईनला व त्याचा गणितज्ञ मित्र ग्रॉसमन या दोघांना किती प्रचंड स्वरूपात गणितीय आकडेमोड आणि क्लिष्ट स्वरूपाची आकडेमोड करावी लागली असते. एक वेळ अशी पण आलेली की आइन्स्टाईन या ग्रॉसमनला पत्र लिहून कळवत असे की तू जर मला ही संकल्पना सिद्ध करण्यासाठी मदत नाही केलीस तर मला नक्की वेळ लागेल. पण सरतेशेवटी दोघांनी मिळून गणितीय दृष्ट्या ही संकल्पना सिद्ध केली. आता आपण थोडे पुढे जाऊया आणि तुमच्यासमोर एक इमेज आलेली आहे. त्या इमेज मध्ये काय दिसतंय तर एक मोठा ग्रह दिसतोय आणि तो ग्रह त्या स्पेस टाईम फॅब्रिक मध्ये ठेवलेला आहे. अवकाशातल्या सर्व वस्तू या स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये विसावलेल्या असतात आणि वस्तू जेवढी मोठी तेवढा त्या स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये मोठा खड्डा निर्माण होतो. आता याची कल्पना तुम्ही अशी करायची की तुम्ही एखादी मोठी चादर ताणून धरलेली आहे. मी 4 जण आहात आणि 4 कोपऱ्यात तुम्ही ती चादर ताणून क्षितिजाच्या समांतर धरलेली आहे आणि त्याच्यात तुम्ही एखादा मोठा चेंडू ठेवला. तर काय होईल सांगा बघूया. त्या चेंडूमुळे किंवा चेंडूच्या वजनामुळे वस्तुवनामुळे त्या चादरीमध्ये एक काय निर्माण होणार खड्डा निर्माण होणार आणि तसाच खड्डा या इमेजमध्ये त्या ग्रहाच्या वस्तुमानामुळे तयार झालेला आहे. एखादा ग्रह किंवा एखादी अवकाशीय वस्तू आकाराने जेवढी मोठी असणार तेवढं त्याचं मास वस्तुमान जास्त असणार आणि जेवढं त्याचं वस्तुमान जास्त असणार तेवढा या स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये निर्माण झालेला कर्व खड्डा हा जास्त मोठा असणार जे इमेजमध्ये दाखवलेलं आहे. मोठा ग्रह आहे त्यांनी निर्माण केलेला खड्डा जास्त मोठा आहे आणि जे 2 लहान ग्रह दिसतात त्यांचं वस्तुमान कमी आहे आणि त्यामुळे निर्माण झालेला खड्डा पण कमी आहे. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे एखादा ग्रह एखादा तारा किंवा कोणती खगोलीय वस्तू आकाराने जेवढी मोठी असणार व त्याचं वस्तुमान जेवढं जास्त असणार तेवढा या स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये निर्माण होणारा कर्व खड्डा हा जास्त असणार.
मोठ्या वस्तूचा कर्व तुम्हाला जास्त दिसतोय आणि लहान वस्तूचा कर्व कमी दिसतोय. आता या कर्वचा आणि गुरुत्वाकर्षणाचा नेमका काय संबंध आहे हे आपण समजून घेऊया. त्यासाठी आपण ही आकृती वापरूया. आपण असं समजूया की हा आपला ग्रह आहे पृथ्वी आणि या पृथ्वीच्या वस्तुमानामुळे या स्पेस टाइम फॅब्रिकमध्ये कर्व खड्डा निर्माण झालेला आहे आणि ही कोणती एक वस्तू जी या खड्ड्याच्या आतमध्ये आहे बरोबर. आता होणार काय तर या खड्ड्यामुळे किंवा वक्रतेमुळे ही वस्तू घरंगळत पृथ्वीच्या दिशेने जाणार आणि त्या वस्तूला असं वाटणार की पृथ्वी त्या वस्तूला काय करते आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करते. आणि ही जी संकल्पना आहे की एखादी वस्तू या कर्वमध्ये आली की त्या ग्रहाकडे घरंगळत जाते किंवा खेचली जाते यालाच म्हटलं जातं ग्रॅव्हिटी. ही थोडीशी नवीन संकल्पना आहे आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार. मध्ये तुम्ही ब्लॅक होल म्हणजे कृष्णवेग याच्याबद्दल माहिती मिळवली जात. ब्लॅक होलचं वैशिष्ट्य असं की त्याचं वस्तुमान मास हे अतिप्रचंड असतं. हे अतिप्रचंड वस्तुमानामुळे त्याने स्पेस टाइम फॅब्रिकमध्ये निर्माण केलेला कर्व किंवा खड्डा हा सुद्धा अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो व त्यामुळे याच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट ही अतिशय वेगाने त्या ब्लॅक होलमध्ये खेचली जाते. आता बाजूच्या इमेजमध्ये तुम्हाला असं दिसतं की दोन ब्लॅक होल्स आहेत व हे दोन ब्लॅक होल्स एकमेकांभोवती फिरता फिरतात एकमेकांना आदळतात. आता हे दोन ब्लॅक होल्स एकमेकांना आदळली की त्याच्यामुळे या स्पेस टाइम फॅब्रिकमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे लहरी निर्माण होतात व या ज्या लहरी निर्माण होतात यांना म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल वेव्स किंवा गुरुत्व लहरी. या गुरुत्व लहरीची कल्पना करण्यासाठी तुम्ही अशी कल्पना करा की पाण्याचा शांत पृष्ठभाग आहे व त्याच्या तुम्ही एखादा दगड टाकला तर दगड टाकल्यामुळे ज्या लहरी निर्माण होणार व ज्या चारी बाजूला पसरणार साधारण तशाच या ग्रॅव्हिटेशनल वेव्स या संपूर्ण विश्वात पसरतात व या ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या वस्तूमधून जातात ती वस्तू आकर्षते व प्रसरण पावते. म्हणजे आपण अशी कल्पना करूया की समजा या ग्रॅव्हिटेशनल वेव्स आपल्या शरीरातून निघून गेल्या तर क्षणभर आपल्याला असं वाटणार की आपलं पूर्ण शरीर हे चपटं झालं आणि लगेच दुसऱ्या क्षण आपल्याला वाटणार की आपण लांब लचक झालेले आहोत आणि क्रिया तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत या लहरी पूर्णपणे निघून जात नाही. आणि याच ग्रॅव्हिटेशनल वेव्स आहे हे सिद्ध करण्यासाठी जे गणितीय दृष्ट्या अगोदर सिद्ध केलेलं होतं आइन्स्टाईनने प्रत्यक्षात प्रॅक्टिकली सिद्ध करण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते त्याला म्हटलं जातं लिगो. तर आता आपण हे लिगो म्हणजे नेमकं काय या लिगो लॅब्स म्हणजे काय हे थोडंसं विस्ताराने समजावून घेऊया. इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी या लिगोचं पूर्ण स्वरूप आहे आणि या लिगो प्रकल्पाअंतर्गत हा जो अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अमेरिकेत दोन लॅब निर्माण केलेले आहेत एक आहे अमेरिकेच्या पूर्व बाजूला व दुसरी पश्चिमेला. या दोन्ही लॅब मधलं अंतर हे 3000 किलोमीटर आहे. या दोन्ही लॅब एकत्र मिळून काम करतात. आता ही लॅब नेमकी काम कशी करते समजावून घेण्यापूर्वी आपण ही लॅब कशी दिसते हे पाहूया. तर या इमेजमध्ये तुम्हाला काय दिसतंय मधोमध्ये इमारत आहे व या इमारतीच्या दोन्ही बाजूला दोन लांबच लांब नळ्या गेलेल्या आहेत. या दोन नळ्यांमधला कोन जो आहे हा 90 डिग्री आहे 90° कोन आहे. बरं आता नळ्यांची लांबी किती आहे तर दोन्ही नळ्यांची लांबी अचूकपणे 4 किलोमीटर आहे. म्हणजे एक नळी एका बाजूला 4 किलोमीटर गेलेली आहे आणि दुसरी नळी त्याला 90° कोन करून दुसऱ्या बाजूला 4 किलोमीटर गेलेली आहे. आता या मधल्या बिल्डिंगमधून लेझर किरण सोडली जातात व ती आरशाच्या सहाय्याने या दोन्ही नळ्यांमध्ये पाठवली जाते. आता या पुढचा जो भाग आहे हा समजून घेणं हा खरंच फार क्लिष्ट आहे. त्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवायचं आहे सोप्यात सोपं की ही जी लेझर किरण जी दोन नळ्यांमध्ये गेलेली आहे त्या दोन नळ्यांच्या टोकाला पुन्हा दोन आरसे ठेवलेले असतात व त्या आरशांमधून परावर्तित होऊन ही किरण पुन्हा कुठे येतात आपल्या मूळ स्थानी येतात आणि जातानाची वेवलेंथ आणि येतानाची वेवलेंथ त्या दोन्ही वेवलेंथ सारख्या असल्यामुळे त्या एकमेकांना कॅन्सल करतात व डिटेक्टर पर्यंत कोणताही प्रकाश पोहोचत नाही बरोबर. आता आपण जाऊया ग्रॅव्हिटेशनल वेव्सकडे. ज्यावेळी एखादे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह म्हणजे दोन कृष्णविवरांच्या आदळण्यामुळे ज्या काही ग्रॅव्हिटेशनल वेव्स निर्माण होणार त्या संपूर्ण विश्वात पसरणार व त्या वेव्स जशा लांब जाणार भूस्त्रोतांपासून तसं त्यांची इंटेन्सिटी कमी होत जाणार. पण ज्यावेळी अशा ग्रॅव्हिटेशनल वेव्स या ऑब्झर्वेटरीमधून जाणार त्यावेळी होणार काय तर त्या नळ्यांची लांबी आणि लेझर किरणाची लांबी ही सुद्धा कमी जास्त होणार अकुंचन आणि प्रसरण पावणार मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे व त्यामुळे जातानाची वेवलेंथ आणि येतानाची वेवलेंथ तरंग लांबी ही कमी जास्त असणार. त्यामुळे आता त्या वेव्स जाणार आणि येणार एकमेकांना कॅन्सल नाही करणार व त्यामुळे डिटेक्टर पर्यंत थोडीशी लाईट पोहोचणार. डिटेक्टर पर्यंत जी काही लाईट पोहोचणार त्याची इंटेन्सिटी जेवढी जास्त तेवढी या ग्रॅव्हिटेशनल वेव्हची इंटेन्सिटी जास्त म्हणजे डिटेक्टर मधली इंटेन्सिटी हीच त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हची इंटेन्सिटी. अशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं अस्तित्व हे आपण काय केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे. मी अशी अपेक्षा करतो की ग्रॅव्हिटेशनल वेव्ह या नेमकं कशा काम करतात
व लिगो मध्ये त्या कशा डिटेक्ट केल्या जातात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असेल।